ठीक है, हा एक टेबल बनवलेला आहे इथे, दिसतोय सगळ्यांना, आणि हे तीन कॉम्बिनेशन्स आहेत की तीन ठिकाणी कार कुठेही असतील आणि उरलेल्या याच्यात काहीतरी नको असलेली गोष्ट आपल्या याच्यात असणार आहे. हे तीन कॉम्बिनेशन्स आहे, याच्यापेक्षा वेगळं काही असू शकतं का? लपवलेलं म्हणजे लपवण्याची जी पद्धत आहे मी माझ्या बक्षीस अरेंज करण्याची, असे तीन अरेंज केलेले आहेत, या तीन टाईप्स आहेत. आता पहिल्या याच्यात मी असं विचार करतोय की मी प्रत्येक वेळी पहिला जो आहे, जे पहिले पहिला जे दरवाजा आहे तो सिलेक्ट केलेला आहे याच्यात. पहिला सिलेक्ट केल्यानंतर जर समजा आता मी माझं डिसिजन बदललं नाही तर मी जिंकणार आहे, बरोबर. पण आता दुसऱ्या याच्यात जर समजा मी डिसिजन चेंज केलं तर मी जिंकणार आहे. म्हणजे होतंय असं की जर मी पहिला निवडलेला आहे त्याच्यात मला नको असलेली गोष्ट आहे, मग मॉन्टेवल काय करतो की मला तिसरा दरवाजा उघडून दाखवेल दुसऱ्या रांगेमध्ये, त्याच्यात मला नको असलेली गोष्ट आहे, मग जर मी माझा डिसिजन बदलला तर मी जिंकणार आहे, बरोबर. तसंच तिसऱ्या याच्यातही जर मी पहिला सिलेक्ट केलेला आहे आणि मॉन्टेवल मला दुसरा उघडून दाखवतो आणि जर का मी माझा डिसिजन चेंज केला आणि मी पहिल्यावरून तिसऱ्यावर स्विच झालो तर मी परत जिंकणार आहे, बरोबर. म्हणजे याच्यात काय होतंय की तीन जे जिंकण्याचे इव्हेंट्स आहेत, टोटल आउटकम्स आहेत, तीन पैकी मी एक वेळा जिंकतोय आणि जर समजा मी डिसिजन चेंज केला तर मी तीन पैकी दोन वेळा जिंकतोय. आलंय का लक्षात? म्हणजे 50-50% जी 50% जी आपण प्रोबॅबिलिटी म्हणत होतो की 50% प्रोबॅबिलिटी असेल माझी जिंकण्याची एक दरवाजा उघडल्यानंतर, तरी तशी नव्हतीच, ती 2/3 अशी होती. जे हा प्रॉब्लेम जवळपास 50-60 वर्ष चालूच होता की असं काबर होत असेल म्हणून, आणि मग नंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि मग म्हणून हा प्रसिद्ध झाला. आणि आता आपण एक्सपेरिमेंट केला त्याच्यातही बघितलं की जेव्हा डिसिजन चेंज करतो तेव्हा 15 जवळपास 11 मिळालेला आहे आपल्याला, म्हणजे 3×9 म्हणजे 5×10 असं मिळालं पाहिजे, म्हणजे 3×2 तर 15 मला 10 असं मिळायला पाहिजे. ते 11 आपल्याला जवळपास बरोबर मिळालेलं आहे. जर मी माझ्या ट्रायल्स वाढवल्या आणखीन अशाच घेण्याच्या तर बरोबर उत्तर मिळू शकतं, म्हणजे 3/2 या प्रमाणात मला उत्तर मिळू शकतं. येत आहे का लक्षात सगळ्यांच्या? आणखीन अप्लिकेशन कुठे होतं याचं, प्रोबॅबिलिटीचं अप्लिकेशन, तर कसिनो असतात वेगवेगळ्या देशांमध्ये किंवा आपण पिक्चरमध्ये बघतो की फार मोठे मोठे कसिनो असतात. कसिनो म्हणजे काय असतं की हे जे गोल खाली चक्र असतं त्याला रोलेट व्हील असं म्हणतात. फ्रान्समध्ये त्याची सुरुवात झाली. हाही एक प्रकारे काय म्हणून आपण जुगाराचाच खेळ आहे की नशिबावर किंवा गेम ऑफ चान्स, या सगळ्यांना गेम ऑफ चान्स असं म्हटलं जातं. याच्यात काय असतं की समोर बोर्डवर खाली टेबलावर हे जे काही आकडे लिहिलेले आहेत अशी अरेंजमेंट असते. दोन रंगाचे काळे आणि लाल रंगाचे आकडे, रंगात आकडे असतात, तेच आकडे या रोलेटवर वेगवेगळ्या प्रकारे मांडलेले असतात त्याच रंगांसहित. दोन रंग आहेत आणि आता जो काही एक छोटा बॉल असतो तो तिथे ते गोल फिरवल्यानंतर बॉल सोडला जातो आणि तो बॉल ज्या स्लॉटमध्ये येईल, ज्या रंगाच्या स्लॉटमध्ये येईल, तो रंगाच्या स्लॉटवर तुम्ही पैसे लावले असणार तर तुम्ही जिंकणार. येत आहे लक्षात? म्हणजे आता दोनच रंग आहे म्हटलं आणि 19-19 असे दोन रंगाचे असतील किंवा 18-18 असे दोन रंगांचे असतात, 18 लाल आणि 18 काळ्या रंगाचे आकडे त्याच्यावर असतात, तर दोनच रंगाचे म्हटल्यावर 50-50% चान्स, बरोबर आहे. येत आहे का लक्षात? टोटल 36 स्लॉट्स आहेत, 36 स्लॉटपैकी माझा बॉल एका याच्यात येऊन पडणार आहे ते गोल फिरण्याचं थांबल्यानंतर. पण आता दोनच रंगाचे म्हटल्यावर मग सगळे याचेही 18 आहेत आणि त्याचेही 18, म्हणजे जर मी लालवर पैसे लावलेत म्हणजे लाल हा एक सिलेक्ट केला तर माझा बॉल लालवर पडेल याची प्रोबॅबिलिटी काय आहे? म्हणजे टोटल आउटकम्स किती आहेत, टोटल आउटकम्स म्हणजे किती, टोटल स्लॉट किती स्लॉटमध्ये जाऊ शकतो माझा बॉल, 36, बरोबर आहे. आणि माझे टोटल नंबर ऑफ काळ्या रंगाचे किती आहेत, म्हणजे जर समजा मी काळ्यांवर पैसा लावला असेल 18, किंवा मी लालवर लावला असेल तरी 18, म्हणजे 18/36 म्हणजे 50-50% चान्स आहे माझा जिंकण्याचा, बरोबर आहे. म्हणजे मी पण मग कॅसिनो वाले तसेच उघडतील का कॅसिनो, म्हणजे त्यांना तुम्हाला पैसा द्यायचा आहे का? तर नाही. म्हणजे मी काहीतरी बिझनेस सुरू केला आहे तर मला काहीतरी कमवायचं आहेच नक्की, बरोबर आहे. म्हणून मग ते काय करतात की दोन नल स्लॉट्स ॲड केलेले असतात. अमेरिकन याच्यात 0 आणि 0-0 असे दोन जास्तीचे ॲड केलेले असतात. म्हणजे टोटल नंबर ऑफ आउटकम्स किती झाले आता माझे, आधी जे 36 होतेच आणि दोन आणखीन वाढले म्हणजे 38 आउटकम झाले. आणि माझे जे काही लाल याच्यावर मी पैसे लावले असतील तर माझे लाल याच्यावर लावलेले पैसे किती असतील, म्हणजे लाल याचे आउटकम्स, लाल स्लॉटमध्ये जाण्याचे आउटकम्स किती आहे, 18/38 हे 50%पेक्षा कमी जातं, बरोबर आहे. म्हणजे तुमचे जिंकण्याचे चान्स हे नेहमी 50%पेक्षा कमीच असतात, तुम्ही कितीही चांगले खेळणारे असाल किंवा कितीही काही असणार तरी. येत आहे का लक्षात?
म्हणजे इथेच कॅसिनो वाल्याकडे म्हणजे 100 वेळा जर तुम्ही जिंकलात किंवा 1000 वेळा तुम्ही खेळलात तर कॅसिनो वाला हा जो कॅसिनोचा मालक आहे तो तुमचे जिंकण्याची 18/38 असे असेल तर तो 38 पैकी फक्त तुम्ही 18 वेळा जिंकू शकतात. उरलेले जे काही असतील नंबर्स 20 वेळा कॅसिनो वाला जिंकणार आहे म्हणजे त्यालाच पैसे मिळणार आहे. येत आहे का लक्षात? म्हणजे कॅसिनो मध्ये लोक हारतात, जुगार खेळून लोक वाया जातात किंवा जुगार खेळणं वाईट का मानलं जातं आपलं, कारण त्याच्या जिंकण्याची प्रोबॅबिलिटी नसतेच तुमची, फार कमी असते. कॅसिनो मालक नेहमी पैसे जास्त जिंकणार आहे असंच असतं आणि म्हणूनच कॅसिनो चालवले जातात. येत आहे का लक्षात? कॅसिनो सारखंच आणखीन दुसरं उदाहरण कुठलं आहे की ज्याच्यात आपण जास्त पैसे मिळतील यासाठी आपण खेळला जातो, किंवा एक लॉटरी. लॉटरी माहिती आहे सगळ्यांना काय असतं लॉटरीमध्ये? लॉटरी कशी चालते? लॉटरीचं तिकीट बघितलंय का सगळ्यांनी? लॉटरीचं तिकीट आपलं साधं लॉटरीचं तिकीट म्हणजे एक काहीतरी प्लेबिन किंवा असे असेल तर असं कॉम्प्युटराईज असतं, किंवा आपल्या जे काही साध्या दुकानांवर मिळणारे लॉटरीचे तिकीटं असतील तर त्याच्यावर साधे आकडे लिहिलेले असतात आणि वेगवेगळे रंग वगैरे असतात, बंपर इनाम वगैरे असं काहीतरी छान लिहिलेलं असतं, डेकोरेशन केलेलं असतं फार. दिवाळी वगैरे यावेळी भरपूर असतं. आता हे जे काही दिसतं आहे याच्यावर की लोटो वगैरे ते कंपनीचं नाव आहे, जनरली कॉम्प्युटराईज असेल तर अशा प्रकारची रिसिप्ट मिळते आणि दर 1 तासाने वगैरे याचे ड्रॉ काढले जातात आणि याचे जॅकपॉट वगैरे जे असतात ते मिलियन्समध्ये असतात. आता याचं हे असतं की युअर नंबर जो लिहिलेला आहे 2-10 खालच्या स्लॉटमध्ये दिसतोय का सगळ्यांना? तो तुमचा नंबर असतो आणि एक ड्रॉ काढला जातो. ड्रॉ मध्ये प्रत्येक वेळी एक नंबर काढला जातो. प्रत्येक जर समजा तुमचे सगळे नंबर जुळणारे असतील तर तुम्ही जिंकता, म्हणजे तुम्हाला जॅकपॉट जो काही असेल 20 करोड 30 करोड जे काही असतील त्या किमतीचा मिळतो, बरोबर आहे? पण मग असं मी लॉटरी काढली समजा आणि मी जिंकलो तर एवढं सोपं असेल का हे? आता आपण आधी कॅसिनोमध्ये बघितलं की कॅसिनो मालकांना माहिती असतं की आधीच आम्ही आमचे जिंकण्याची प्रोबॅबिलिटी वाढवलेली आहे आणि जे समोर खेळणारे आहे त्यांची हारण्याची प्रोबॅबिलिटी वाढवलेली आहे, बरोबर आहे? असं फायद्यात घेत आहे. मग लॉटरीवालेही तसंच विचार करणारे असतील ना. मग लॉटरीवाल्यांचं काय असतं की 6-7 नंबर दिलेले आहेत आणि सगळे मॅच व्हायला पाहिजेत तर तुम्हाला जॅकपॉट मिळेल, नाहीतर फार कमी पैसे मिळतात. 2 मिळणार असतील तर 50 रुपये वगैरे असं असतं, बरोबर आहे? म्हणजे तुमचे जेवढे नंबर जास्त त्याला जुळणारे असतील तेवढं तुम्ही जॅकपॉट जिंकू शकता. जर 7 जुळणारे असतील तर तुम्ही जॅकपॉट जिंकणार आहात. मग याचा पण थोडासा जर समजा अभ्यास केला, हे अमेरिकन पॉवरबॉलचं तिकीट आहे, याच्यात 5 नंबर तुम्हाला सिलेक्ट करायचे असतात. 1 ते 59 मधला कुठलाही एक नंबर तुमच्या आवडीचा द्यायचा, असे 5 वेळा 5 नंबर द्यायचे. ते तुमच्या इथे हे जे दिसत आहेत 10, 44, 46, 10, 44, 46, 48 आणि 52 हे तुमचे ते 5 नंबर असतात जे की तुम्ही आमचा तिकिटाचा नंबर असं म्हणून दिलेले असतात. मग याचा ड्रॉ काढला जातो की तिकडे पण ते एक ड्रॉ काढतात रँडमली. मग तुमचे जे काही असतात त्याचा हा थोडासा अभ्यास आहे प्रोबॅबिलिटीचे गणित सोडून. आता पहिला जर समजा बॉल काढला तर 59 बॉल आहेत, म्हणजे 59 पैकी तुम्ही एक नंबर सिलेक्ट केलेला आहे. तुमचा नंबर आणि ड्रॉ केलेला पहिला नंबर हा मॅच होईल यासाठी किती प्रोबॅबिलिटी आहे? येत आहे का? म्हणजे 59 अंक 1 ते 59 जर समजा मी नंबर कन्सिडर केले, 1 to 59 नंबर कन्सिडर केले, मी माझ्या मनात एक नंबर किंवा 5 आकडी नंबर पकडलेला आहे, 5 पैकी एका ठिकाणी तो नंबर असेल, 5 पैकी एक नंबर असेल, असं अमेरिकन लॉटरीमध्ये असतं की ते सुरुवातीचे जे अंक आहेत ना पहिला काढलेला तिसऱ्या नंबरचा याच्याशी मिळत असेल तरी चालतो, म्हणून तो 5 in 59 म्हणजे 59 पैकी माझ्याजवळचे जे 5 नंबर आहेत त्यापैकी तो एक काढलेला असेल तर मला चालणार आहे. येत आहे का लक्षात? म्हणजे 1 ते 10 असे मी नंबर कन्सिडर मोजायला घेतले तर 1 ते 10 पैकी आणि काहीतरी एक 3 अंकी संख्या घेतलेली आहे मी. आता 3 अंकी संख्या माझ्या याच्यातली काहीतरी एक असे 3 वेगवेगळे अंक मी कन्सिडर केले, 2, 3 आणि 5, बरोबर आहे? आता 10 अंक त्यांच्याकडे, 10 पैकी जर समजा तुम्ही एक निवडणार असाल, तुम्ही 10 पैकी एक काहीतरी अंक काढला तर तो 2 किंवा 3 किंवा 5 या अंकांशी मिळता जुळता असेल याची प्रोबॅबिलिटी काय असेल, किती असेल? टोटल आउटकम किती आहे? 10. 10 आकडे आहेत कारण माझ्याकडे आणि किती आलेले मला चालणार आहे म्हणजे मला फेवरेबल आहे, 3, 2, 3 किंवा 5, बरोबर आहे? म्हणजे माझी प्रोबॅबिलिटी काय झाली? 3/5. तसंच आता 59 नंबर त्यांच्याकडे आहेत तर 59 पैकी मी काढलेले किती आहेत? 5 आहेत. म्हणजे 59 पैकी 5
जे निवडलेले असतील मी त्यांच्यापैकी एक त्यांनी निवडला लॉटरी मालकांनी का लॉटरी काढणाऱ्यांनी तर मला चालणार आहे आणि मी जिंकणार आहे बरोबर तर पहिल्या नंबरचं त्यांनी तसंच केलेलं आहे वरती मॅच आणि नो मॅच असं लिहिलेलं आहे बरोबर आहे तर मॅच मध्ये काय लिहिलेलं आहे 5 in 59 म्हणजे 59 पैकी 5 नंबर मी काढले तर मला चालणार आहे बरोबर आणि दुसरं काय नो मॅच म्हणजे 54 in 59 म्हणजे 54 नंबर जर समजा 59 पैकी काढले गेले तर मला चालणार नाहीये माझं मॅच होणार नाही म्हणजे माझं तो अंक जाणार आहे तो ड्रॉ जाणार आहे बरोबर आहे येत आहे का लक्षात म्हणजे इथे सुरुवातीलाच तुमचे जिंकण्याचे चान्स म्हणजे पहिलाच नंबर मॅच होण्याचे चान्स किती आहेत तर 8.5% असं तो म्हणतो आणि मॅच न होण्याचे चान्स किती आहेत तर 91% येत आहे का लक्षात म्हणजे 9% वेळा तुमचा चान्स नाहीच आहे पहिला नंबर मॅच होण्याचे आणि न मॅच होण्याचे चान्स तेवढेच जास्त आहे 90% एवढे आहेत येत आहे का लक्षात म्हणजे जर सारखाच ट्रायल करत गेलो 100 वेळा तिकीट काढलं तर 100 पैकी आयडियली 91 वेळा तुमचा नंबर लागणार नाहीच आहे पहिल्या ड्रॉमध्ये येत आहे त्यानंतर मग तो दुसऱ्या नंबरकडे गेला बरं आता पहिला मॅच नाही झाला आता दुसऱ्या याच्यावर बघू आपण दुसरा नंबर काढणारा मॅच होतोय का कारण 2-3 नंबर मिळाले तरी बक्षीस असतं कमी होत जातं फक्त पटीत म्हणजे अगदी एक नंबरला नसतं 2 नंबर असतील तर $50 तिकडचे किंवा असं बक्षीस असतं किंवा आपल्याकडे 50 रुपये असं मिळतं मग दुसरं ड्रॉ काढायला गेलं तर आता एक नंबर काढून झालेला आहे 59 पैकी म्हणजे टोटल आउटकम्स किती उरलेत माझ्याकडे म्हणजे 59 जे अंक होते त्याच्यापैकी पहिला काढून झालेला आहे आता किती उरले 58 उरलेले आहेत बरोबर मग 58 पैकी माझ्याकडे किती उरलेले आहेत आता 4 उरलेले आहेत बरोबर आहे जर माझा मॅच झाला असेल तर म्हणजे पहिला मॅच झालाय म्हणून तो खोडून टाकायचा असे माझ्याकडे मग 4 उरलेले आहेत म्हणून 4 in 58 अशी त्याची प्रोबॅबिलिटी आहे मॅच होण्याची पण न मॅच होण्याची काय आहे तर 54 in 58 58 नंबर आहेत पण 4 जे काही आहेत माझे 4 जुळणारे नाही आहेत म्हणून 54 जर निघाले ते 4 सोडून जे निघालेले असतील तर ते जर निघाले तर मला काहीच उपयोगाचे नाही आहे माझी मॅच होणार नाही येत आहे लक्षात सगळ्यांच्या तर त्याची काय आहे दुसऱ्या याच्यात चान्स तर 6.9% चान्स आहे मॅच होण्याचा म्हणजे पहिल्या याच्यात जो 8.5% चान्स होता तुमचा मॅच होण्याचा तर दुसऱ्या याच्यात आणखीन कमी झालेला आहे तो जवळपास 60% झालेला आहे 7% आणि न मॅच होण्याचा चान्स काय आहे तर 93.1% पण आता जर माझा पहिल्या याच्यात मॅच झालेलाच नाही आहे पहिला नंबर मॅच झालेला नाही आहे आणि मी जर समजा दुसरा नंबर बघायला गेलो तर तो मॅच होण्याचे चान्सेस काय असतील तर माझ्याकडे आता 5 नंबर म्हणजे 1 काढून झालेला आहे नंबर पण तो मॅच होत नाही आहे मग त्यांच्याकडे 58 काय अंक उरलेले आहेत आणि माझ्याकडे 5 माझे तसेच्या तसे आहेत कुठलाच मॅच होत नाही आहे तर मला कुठलेही 5 जर 5 पैकी 1 असेल तर मला चालणार आहे बरोबर मग माझी प्रोबॅबिलिटी परत काय होईल टोटल आउटकम्स किती आहे आता दुसऱ्या ड्रॉच्या वेळी 58 कारण 1 आधीच काढून झालेला आहे आणि माझे एकही मॅच झालेला नाही आहे पहिला मॅच झालेला नाही आहे म्हणजे मला 5ही अंक मोकळे आहेत बरोबर म्हणजे 5 in 58 असा तो 8.6% चान्स आहे की दुसरा तुमचा मॅच होईल पहिला मॅच झालेला नसेल तेव्हा येत आहे लक्षात असा तो काढला आता असं ट्री डायग्राम दिसतंय का तुम्हाला दुसऱ्या स्टेपपर्यंत आलेलं मग आता जर समजा मला जायचं असेल की मॅच आणि नो मॅच असे 2 रंगांमध्ये त्यांनी केलेलं आहे दिसतंय मॅच जर समजा मला म्हणायचं असेल की माझे 2 मॅच दोन्ही जे नंबर निघाले ते दोन्ही नंबर मॅच होत आहेत तर मला कुठल्या रस्त्याने जावं लागेल तर पहिला मॅच व्हायला पाहिजे आणि दुसरा मॅच व्हायला पाहिजे बरोबर आहे म्हणजे हा जो आहे पिवळ्या रंगात दिलेला इकडे त्या बाजूने त्या रस्त्याने जावं लागेल म्हणजे पहिला मॅच होण्याचे चान्स 8.5% अँड दुसरा पण मॅच व्हायचा आहे बरोबर आहे म्हणजे दोघांचं इथे काय होईल इथे काय लिहिलेलं आहे आपल्याला आपण इथे काय केलं मल्टिप्लिकेशन केलं बरोबर आहे हे जेव्हा दोन घटना एकसाथ घटना अपेक्षित असतं हे पण पाहिजे आणि हे पण पाहिजे बरोबर आहे तेव्हा प्रोबॅबिलिटीचं काय होतं मल्टिप्लिकेशन होतं अँड येत आहे का लक्षात दिस हे पण झालेलं पाहिजे आणि हे पण झालेलं पाहिजे पण त्याच्या व्यतिरिक्त हे किंवा हे असं जर म्हणायचं असेल तर मी काय करेल तर ॲडिशन करेल येत आहे लक्षात सबसेट आपण इथे युनिव्हर्सल सेट काढला होता तर प्रोबॅबिलिटी ऑफ ई प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ई कॉम्प्लिमेंट असं केलं होतं म्हणजे युनिव्हर्सल सेट काय आहे की ई मध्ये येणारे असणारे चालतील किंवा याच्यात असणारे पण चालतील येत आहे का लक्षात फक्त याच्यात येणारे नको आहे मला म्हणून आपण प्लस केलं तसं इथे कुठे केलेलं आता एक मॅच असलेला पाहिजे म्हणजे 2 ड्रॉ झाले आणि एकच मॅच होतोय मला तर त्यासाठी काय पाहिजे की पहिला मॅच झालेला चालणार आहे आणि दुसरा मॅच झालेला नको आहे किंवा दुसरा मॅच झालेला हवा आहे आणि पहिला मॅच झालेला नको आहे म्हणजे वरून मॅच नो मॅच आणि नो मॅच मॅच
यांचा जो प्रोडक्ट असेल त्यांचं ते ॲडिशन असेल. येत आहे का लक्षात सगळ्यांच्या की जात आहे वरती? तर दुसरा जेव्हा ड्रॉ होईल तेव्हा तुमचे एकही मॅच झालेला नाही आहे याची प्रोबॅबिलिटी किती आहे? तर 83% आहे. 83% चान्स आहे की तुमचे मॅच होणारच नाही आहे. एक नंबर मॅच होतं याची प्रोबॅबिलिटी काय आहे? तर 15.8% येत आहे. आणि दोन्ही नंबर मॅच होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? तर 0.584%. म्हणजे जी काही तुमची दुसरे दोन नंबर मॅच होण्याची प्रोबॅबिलिटी तेवढी कमी आहे, 0.584. येत आहे का लक्षात? ही प्रोबॅबिलिटी कमी होत जाते. तसंच पुढे तिसऱ्या ड्रॉला गेलं तर आणखीन कमी होत जाते. तिसऱ्या ड्रॉ नंतर काय स्थिती होते की तुमचे एकही मॅच झालेला नाही नंबर याची प्रोबॅबिलिटी होते जवळपास 76%. 76% तुम्ही काहीच नाही मिळालेला, तुम्हाला शून्य, कुठलाच नंबर मॅच झालेला नाही. आणि सगळे नंबर मॅच झालेले आहे याची प्रोबॅबिलिटी होते जवळपास 0.031%. म्हणजे ते डिवायडेड बाय 100 म्हणजे जवळपास 3.1×10⁻²⁴ तुम्ही खेळला समजा, तर 1000 तुम्ही 3 वेळा असे चान्स येऊ शकतात की तुमचा तिन्ही नंबर्स ॲड सारखे होत आहेत. येत आहे का लक्षात? म्हणजे प्रत्येक ही जी लॉटरी काढलेली आहे आपण, लॉटरीचं तिकीट आणि ते ड्रॉ काढत चाललेली आहे, त्याच्यात प्रत्येक वेळी आपल्या प्रत्येक एक एक बॉल काढला की आपला जिंकायचा चान्स किंवा मॅच होण्याचे चान्सेस कमी होत जातात. येत आहे का? म्हणजे लॉटरी का काढली जाते किंवा लॉटरीवाले का असे एवढे आपल्याला वाटतं की अरे वा एवढे 10 रुपयाचं तिकीट घेतलं तर मला 1 करोड वगैरे मिळणार आहे? तर हे काही फेअर गेम नसतो तो की मी 10 रुपये दिले म्हणजे मला 50,000 मिळतील, 50 लाख मिळतील किंवा 50 करोड मिळतील. जे काही कंपनी असते त्यांनी ठरवलेलं असतं तसं प्रत्येक वेळी मिळेलच असं नसतं. हे प्रत्येक स्टेपमध्ये कमी कमी होत जातं चान्सेस. म्हणजे जेव्हा आपण आधीच्या चान्स याच्यात बघितलं की रोलेटमध्ये कसं की त्यांनी आधीच थोडंसं चान्स केलेलं आहे की आपली प्रोबॅबिलिटी जिंकण्याची कमी करून ठेवलेलं आहे, तर लॉटरीमध्ये तसं काही न करताही आधीच प्रोबॅबिलिटी कमी झालेली असते. असंच 3, 4 आणि 5 नंबरपर्यंत जेव्हा जातो तर तेव्हा 5ही नंबर काढून झालेले आहे असं असताना तुमची जिंकण्याची प्रोबॅबिलिटी 1 in 50,000 6386 याच्यात असतं. म्हणजे 50,06,000 वेळा तुम्ही जर खेळलात तर त्याच्यापैकी एकदा तुमचा नंबर सारखा येऊ शकतो, येईलच असं नाही. येत आहे का लक्षात? म्हणजे लॉटरी काढणे हे एखाद्यास तुमचं नशीब असेल किंवा गेम ऑफ चान्स म्हणूनच त्याला म्हटलं जातं तर तुम्ही जिंकाल. म्हणजे लॉटरी काढली आणि मी लगेच जिंकणार आहे असं नसतं. येत आहे का लक्षात? म्हणून जुगार खेळणे किंवा लॉटरी काढणे याला बरेच आपल्या घरचे वगैरे चांगलं मानत नाही यासाठीच, कारण मी नुसतं लॉटरीचं तिकीट काढत गेलो तर माझेच पैसे जाणार आहेत आणि मला पैसे मिळतीलच असं नाही. म्हणजे मी जर समजा 50 लाख वेळा स्वतःच लॉटरीचं तिकीट काढत बसलो 10,000 रुपयाचं तर मी 5 करोड रुपये स्वतःच देऊन राहिलो त्यांना आणि जिंकणारच असं नाही. येत आहे लक्षात? आणि 5 करोड वेळा जर समजा मी 5 करोड दिले आणि 1 करोडचं बक्षीस त्या लॉटरीचं तिकीट असेल तर 4 करोड मी त्यांना देतो आणि 1 करोड घरी घेऊन जातो, म्हणजे मीच तोट्यात आहे. येत आहे का लक्षात? 4 करोडचा तोटा मीच सहन केलेला आहे. मग अशी लॉटरी का बरं चालवायची? म्हणजे पैसे तर मिळत नाही, मग का चालवली जाते अशी लॉटरी? तर जेव्हा तुम्ही लॉटरी जिंकतात तेव्हा त्याच्यावर टॅक्स मिळतो सरकारला. सरकार स्वतःहून बरेच स्टेट गव्हर्नमेंट जे असतात ते स्वतः लॉटरी चालवतात. सिक्कीम किंवा मणिपाल स्टेटची स्वतःची लॉटरी असते, महाराष्ट्राची पण आहे, त्याच्यावर 30-40% एवढा टॅक्स असतो. म्हणजे जर तुम्ही आज 100 रुपये जर समजा 2 नंबर सारखे येऊन 100 रुपये जिंकलात तर 40 रुपये तिथेच तुम्हाला सरकारला द्यावे लागतात टॅक्स म्हणून. म्हणजे करोड गेलात, 5 लाख जिंकले तर जवळपास तुम्हाला किती 3.5 लाख वगैरेच मिळतील, 15-1.5 लाख वगैरे तुम्हाला ते सरकारला द्यावं लागतील 30% टॅक्स म्हणून. हा पहिला टॅक्स पडतो. त्यानंतर तुमचं इन्कम बघितलं जातं आणि इन्कम टॅक्स जी लिमिट असते ती कट करून दर वर्षाला जे टॅक्स भरले जातात त्यातही परत तुम्हाला टॅक्स पडतो. असे बरेच टॅक्स खात तुमच्याकडे फार कमी पैसे येतात. तुम्ही पेपर वाचत असाल तर मध्यंतरी आलं होतं की कोण बनेगा करोडपतीमध्ये जो जिंकला होता तो सध्या अगदीच हलाखीचं जीवन जगत आहे. म्हणजे त्याच्यात किती 5 करोड वगैरे जे काही करोडपती झाला असं आपण म्हणतो तो पण सध्या आता त्याच लेवलला आलाय जो आधी होता. का बरं? तर त्यांनी म्हटलं होतं की टॅक्स डिडक्ट होऊन माझ्याकडे काहीच नाही आलं. येत आहे का लक्षात? म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट मग असे आपण पैसे देतोय आणि कोणीतरी आपले पैसे घेऊन जातोय असं असताना पण सरकार त्याला का बरं हे करतात? कारण सरकारला टॅक्स मिळतो. येत आहे लक्षात? आलंय सगळ्यांच्या लक्षात लॉटरी का चालते? लॉटरीवर बॅन का नाही आहे? जर समजा मी नेहमी खड्ड्यातच जाणार असेल तर किंवा कसिनो का बरं चालतात, कसिनोवर का बरं बंद नाही करत? आता याच्या उलट परिस्थिती की
याच्या उलट परिस्थिती असते की जे असे चोरून वगैरे जुगार खेळत असतात त्यांच्यावर पोलीस धाड टाकते. का धाड टाकते? कारण आता मी चोरून खेळत आहे म्हणजे माहितच नाहीये सरकारला की मी इथे जुगार खेळतोय, त्याच्यावर टॅक्सच देता येत नाही. बरोबर आहे, म्हणजे सरकार घाट्या देतं, सरकारला जो टॅक्स अभिप्रेत असतो देणं अपेक्षित असतं तो मिळत नाही, म्हणून मग पोलीस त्यांना पकडतात की ते तुम्ही इल्लिगली खेळताय. कॅसिनो मालकांचं किंवा लॉटरी काढणाऱ्यांचं कसं की आधी लायसन्स असतं, सरकार त्यांना परमिशन देते, कोणीही जिंकलं की आधी पैसे देण्याची जबाबदारी लॉटरी मालकांची असते, टॅक्स भरण्याची जबाबदारी. म्हणजे आपल्याकडून आपण त्यांना पैसे द्यायचे, टॅक्स मार्क ते पुढे सरकारला देतात. म्हणून म्हणजे आता असं कळत असेल की कॅसिनोमध्ये जाऊन खेळणं हे बरोबर आणि खाली साधे खेळणारे यांना पोलीस का पकडतात, कॅसिनोमधल्या लोकांना का पकडत नाही? कारण कॅसिनोवाले त्यांना सरकारला टॅक्स बरोबर पे करत असतात, जे काही त्यांचं इन्कम डिडक्ट होऊन असेल वगैरे त्या पद्धतीने. आणि कॅसिनोमध्ये आपण आधीच हरणार असल्यामुळे कॅसिनो मालकांचाही फायदा असतो. येत आहे लक्षात? म्हणजे गेम ऑफ चान्स असं असताना हे जे काही आहेत ते स्वतःहून थोडेसे प्रॉफिट कमावण्याच्या उद्देशाने केलेले गेम्स आहेत. म्हणून प्रोबॅबिलिटी का शिकायची? तर यासाठी शिकायची असते. म्हणजे फक्त काहीतरी खेळतात आणि ते खेळणं वाईट आहे यापेक्षा डोळसपणे का बरं नाही करायचं? आपण प्रोबॅबिलिटीचा अभ्यास यासाठी सुरू झाला, गॅम्बलिंग पासून सुरू झाला, आणि मग लोकांना कळायला लागलं की म्हणजे मॅथमॅटिशियन्सना जनरली कॅसिनो किंवा अशी गेम ऑफ चान्समध्ये येऊ देत नाही. म्हणजे जर समजा कॅसिनोमध्ये गेला ना असं कळलं की हा माणूस बरोबर कॅल्क्युलेशन घेतोय आणि जिंकतोय, तर त्याला बाहेर घेऊन जाताना त्याची तपासणी होते की नेमकं तू आहे कोण. कारण मॅथमॅटिशियन्स किंवा गणितज्ञ जे असतात त्यांना माहिती असतं की कसं खेळायचं आणि कुठे खेळायचं. बरोबर आहे, येतं सगळ्यांच्या लक्षात? आणखीन कुठे वापरल्या जातं प्रेडिक्शन? सध्याच्या काळात मॅच बघत असताना असं हे जे वाक्य आहे की इंडियानी जर समजा भारताने 270 वर रन केले, आता इंडिया साऊथ आफ्रिका मॅच झाली, 270 वर केले तर साऊथ आफ्रिका हारतं पहिल्यांदा रन केले, हे कशावरून देतात ते? हे पण प्रोबॅबिलिटीज असतात की मागे जर समजा 10 मॅचेस झाले असतील, 10 पैकी 7 मॅचेसमध्ये असं झालं की साऊथ आफ्रिकेसमोर 270 वर रन बनवल्या गेले आणि साऊथ आफ्रिका हारलं. म्हणजे 10 पैकी 7 मॅचेस या कंडिशनमध्ये तो हारला, म्हणून मग ते देतात की 270 रनच्या वर जर समजा भारताने स्कोर केला तर तो जिंकू शकतो कारण साऊथ आफ्रिका हारतो, हे प्रोबॅबिलिटीने मागे त्यांना दिसतंय. येत आहे लक्षात? हे जे काही असतात प्लस पॉलिटिकल ओपिनियन असतं आपले, एक्झिट पोल्सचे वगैरे रिपोर्ट असतात. एक्झिट पोल्समध्ये सगळ्यांना म्हणजे मतदान करून आलेल्याला विचारतात की कोणाला मत दिलं कोणाला मत दिलं, असं हजारो लोकांना विचारतात. 1000 पैकी जर समजा 750 लोकांनी सांगितलं की आम्ही भाजपाला मत दिलं आणि उरलेल्या 250 लोकांनी सांगितलं आम्ही काँग्रेसला दिलं, तर 750 म्हणजे 75% लोकांनी असं सांगितलंय की आम्ही भाजपाला मत दिलं, म्हणजे भाजपाची जिंकण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे? तर 75%, असं आपले न्यूज चॅनलवाले मग दाखवतात. असे सगळ्याच एजन्सीज याच्यावरच चालतात. येत आहे का सगळ्यांच्या लक्षात? प्लस आता इन्कम टॅक्सचे लोक धाडी टाकतात. इन्कम टॅक्सच्या धाडी ऐकल्यात ना सगळ्यांनी? इन्कम टॅक्सची धाड पडली मग इन्कम टॅक्सवाले अंदाज कसा लावतात की फेरफार झालेला आहे म्हणून. तर एक त्यांचा ठोकळ नियम असतो, बेनफर्ड्स लॉ म्हणून आहे. बेनफर्ड्स लॉ काय सांगतो की 1, 2, 3, 4, 5, 6, 1 ते 9 जे आकडे आहेत प्रत्येक हिशोबात लिहिलेले, त्याच्यात आपल्याला काय वाटतं की एक एक जास्त वेळ यायला सगळ्यांची येण्याची प्रोबॅबिलिटी सारखी असेल, पण बेनफर्डने काय सांगितलं की सगळ्यांची येण्याची प्रोबॅबिलिटी सारखी नसते. 1 सगळ्यात जास्त वेळा येतो आणि 9 हा सगळ्यात कमी वेळा येतो. म्हणजे जर समजा एखादं हिशोब मी लिहिलेला आहे जो मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देतो आहे, तर त्याच्यात काय होतं की मी एक एक जर जास्त वेळा दिसत असेल तर मी म्हणतो नाही नाही काही चूक झाली आहे, मी खोडतो ते आणि मग एक ते नऊ आकडे सगळे सारख्या प्रमाणात दिसतील असं काहीतरी फेरफार करतो त्याच्यात. आणि हे इन्कम टॅक्सवाल्यांच्या लक्षात येतं की इथे काहीतरी चुकलेलं आहे आणि मग ते बरोबर घ्यायला लागतं. म्हणजे हा फारच ढोबळ नियम आहे किंवा थंबरूल जो म्हणतो तो आहे की बरोबर बघता असं दिसत असेल तर ते इन्व्हेस्टिगेशनला घेतात. बाकी बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात, पण असा प्रोबॅबिलिटीचा वापर केला जातो सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी. तर म्हणून इन जनरल प्रोबॅबिलिटी शिकली पाहिजे असं म्हटलं जातं. आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे 9वी किंवा 10वीचं बघितलं तर शिक्षकही सांगतील की फक्त पत्ते आणि कॉइन्स यांच्या पलीकडे नसतात जनरली प्रॉब्लेम्स, पण मोठ्या लेवलवर फार चांगले प्रॉब्लेम्स असतात. आणि प्रोबॅबिलिटीचा उपयोग असा की थोडंसं लॉजिकली आपण विचार करायला लागतो. म्हणजे आतापर्यंत जर समजा मी नुसतं लॉटरीचं तिकीट दिसलं की काढलं आणि मग बघत बसलं 8 दिवसांनी केव्हा रिझल्ट लागतो, नाही गेलं टाकून दिलं कचऱ्याच्या पेटीत, असं नको व्हायला. म्हणून प्रोबॅबिलिटीचा किंवा लॉजिक डेव्हलप करण्यासाठी प्रोबॅबिलिटी शिकायची असते. येत आहे लक्षात? कोणाला काही कळलं नाही आहे का? विचारते.
हो ओपिनियन पूल म्हणजे आता टक्क्यांमध्ये नेहमी दाखवलं जातं. टक्क्यांमध्ये का बरं दाखवतात, कारण आता जर समजा मी त्या वाहिनीला SMS केला आहे काहीतरी समजा की आणि 10 SMS असे आले, तर 10 पैकी जर समजा 5% लोकांनी सांगितलं की आमचं म्हणणं हो आहे, तर मग 50% प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे हे ओपिनियन पूल झालं. आणि प्रेडिक्शन, ओपिनियन पूल म्हणजे कसं की लोकांना काय वाटतं. आता मी इथे विचारलं की कोणाला कोणाला आजचं का आलं आहे, त्यांनी हात वर करा, तर काहीतरी 50 पैकी जर समजा 40 मुलांनी हात वर केला तर मग 80% लोकांना समजले असं मी म्हणतो. पण प्रोबॅबिलिटी कशी काढायची, तर आता जर समजा उदाहरण द्यायचं असेल तर काय देत आहेत की इथे अभ्यास करणारे मुलं किती आहेत, म्हणजे रेग्युलरली अभ्यास करणारे. हा ठीक आहे, एवढे असतील ते. म्हणजे जर समजा मला माहिती असेल की 10 पैकी हे 7 मुलं रेग्युलरली अभ्यास करतात, म्हणजे अगदी घोकंपट्टी नाही पण रेग्युलरली अभ्यास करतात, दररोज अर्धा तास असेल तरी तो रेग्युलरली आहे वर्षभर, तर ते परीक्षेत चांगलं परफॉर्म करतील. आणि जर समजा 3 काहीच अभ्यास करणारे नसतील तर मी प्रोबॅबिलिटी व्यक्त करतो की 10 पैकी 7 मुलं किंवा 7 out of 10 हे चांगल्या मार्कांनी पास होतील. येतंय लक्षात, म्हणजे ओपिनियन पूल म्हणजे काय वाटतंय जनतेला याच्याबद्दल असतं. आणि प्रेडिक्शन म्हणजे अंदाज व्यक्त करणं. येतंय का दोघांमधला फरक आला लक्षात. याच्याऐवजी असं आपले निखिल वागळे विचारतात नेहमी प्रश्न. निखिल वागळेंचा कार्यक्रम बघितलाय का, ते वाटतंय की मोदी सरकार चुकीचं करतंय असं किती लोकांना वाटतं, SMS करा अमुक तमुक, आणि मग ब्रेक झाल्यावर लगेच सांगतो तो. ते प्रोबॅबिलिटी असते की एवढ्या लोकांना वाटतं की हे चुकीचं करतंय किंवा मोदी सरकार यामुळे पडेल. कशामुळे पडेल असं काही विचारलं, यामुळे मोदी सरकार पडेल का. जर समजा 90% लोकांनी सांगितलं तर हो हे चुकीचं आहे आणि मोदी सरकार पडेल असं आम्ही आज भाकीत करतो. किंवा इलेक्शन झाल्यावर लगेच येतं पा, एक्झिट पोल अशी गोष्ट ऐकली आहे का. एक्झिट पोल हेच असतं की लोकांना, लोकांचा एक ओपिनियन घेतात काय वाटतं आणि त्याच्यावरून मग प्रेडिक्ट करतात प्रोबॅबिलिटीज परत की काय होऊ शकतं. येत आहे लक्षात. तसंच याच्यातही असतं, आपलं फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये असतं. आपण फिजिक्समध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम शिकतो ना, स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये सगळ्यात शेवटच्या मॉडेलमध्ये काय सांगितलं, ऑर्बायटल ही कन्सेप्ट सांगितली. ती आठवतं सगळ्यांना ऑर्बायटल, SPDF ऑर्बायटल असतात. त्याच्यात काय सांगितलंय की इलेक्ट्रॉनची फाईंड करण्याची प्रोबॅबिलिटी जिथे जास्त आहे, परत प्रोबॅबिलिटी म्हणजे इलेक्ट्रॉन कुठे गोल गोल असा प्रदक्षिणा मारत असतो का मंदिराला आपण करतो तसं, तर नाही. इथे एवढ्या जर समजा इलेक्ट्रॉनचं हे ऑर्बायटल असेल तर या खोलीमध्ये कुठेतरी प्रोबॅबिलिटी जास्त आहे तो इलेक्ट्रॉन सापडण्याची, त्याला आम्ही ऑर्बायटल म्हणू. येत आहे लक्षात. आणि तो शेप त्या आकारात असेल, म्हणजे जर समजा डंबेल शेप असेल तर तो डंबेल शेप ऑर्बायटल असं म्हटलं जातं त्याला. तिथे प्रोबॅबिलिटीचा कन्सेप्ट येतो, म्हणजे मी स्वतः बघू शकत नाही इलेक्ट्रॉन कुठे आहे पण तिथे अंदाज असतो की या भागात आहे आणि या भागात सारखं सारखं असण्याची त्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, तर तो ऑर्बायटल मी असा डिफाईन करतो. म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स किंवा क्वांटम युग हे जे आलं, क्लासिकल फिजिक्स आणि क्वांटम फिजिक्स, क्वांटम फिजिक्समध्ये बऱ्याच गोष्टी या प्रोबॅबिलिटीवरच डिफाईन केलेल्या आहेत की इथे फाईंड करण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असेल अशा पद्धतीने. आणखीन काय विचारायचं आहे कोणाला किंवा कळलं नाही असं कळालंय का. बरं आता याच्या पुढे काय करायचं, मग आता आज प्रोबॅबिलिटी शिकलो आणि झालं किंवा हो कळालं, यानंतर पुढे काय. प्रोबॅबिलिटी कुठे विचार करणार आम्ही, प्रोबॅबिलिटी माझ्या घरी जाताना किंवा माझ्या रोजच्या डे टू डे लाईफ ज्याला म्हणतो आपण, ही रोजच्या खेळण्यात मी कुठे वापरू शकतो प्रोबॅबिलिटी, कोणी पण सांगा. म्हणजे थोडंसं आपण विचार करू शकतो ना की आज मी जर समजा इतिहासात काहीतरी शिकलो अमुक तमुक किंवा भूगोलात शिकलो की या ठिकाणी पाऊस जास्त पडतो तर मी तिथे पावसाळ्याच्या वातावरणात जाणार नाही, पावसाळ्यात जाणार नाही, किंवा विदर्भामध्ये उन्हाळा फार तापतो ऊन जास्त असतं मग मी उन्हाळ्यात तिकडे जाणार नाही असा आपण भूगोलाचा थोडासा वापर करतो लॉजिकली. मग फिजिक प्रोबॅबिलिटीचा काय वापर करणार आपण, काय वाटतं कुठे करणार की काहीच नाही आज ऐकलं आणि ठीक आहे ओके चालले तरी असं आहे का. काही पण सांगा, म्हणजे जर थोडंसं कळालं असेल तर मलाही ऐकायला आवडेल किंवा मला असं वाटेल की मी काहीच बरोबर शिकवलं नाही. किंवा कुठे प्रोबॅबिलिटी वापरतात असं वाटतं तुम्हाला की हे सांगितलं हे इथे वापरतात असं वाटतंय मला असं आहे का. हात वर करा, बोला.
बोलू नका। ठीक आहे, यांना शायद एवढंच आहे ना प्रोबॅबिलिटी मध्ये, मी जे काही वरवर बघितलं ते फक्त कॉइन टॉसिंग आणि कार्ड याचंच आहे। म्हणजे शाळेतले जे आहेत म्हणजे फारच सोपं आहे ते, म्हणजे त्या लेवलला मलाही थोडंसं नवीन होतं प्रोबॅबिलिटी पहिल्यांदा बघितल्यावर, अरे कार्ड आणि हे वगैरे काय, पण ते नुसतं मोजमाप असतं आणि 52 या संख्येच्या वर तुमचं कधीच जात नाही, 52 पत्ते याच्यावर तुमच्या गणित प्रोबॅबिलिटीचे कधीच जात नाही, किंवा 2-6 कॉइन टॉस करणे असं, किंवा लुडो हा एक चांगला उदाहरण आहे त्याचं, लुडोसाठी पण गणित असतात, या 3 प्रकारांच्यावर जात नाही। पण असे प्रॉब्लेम्स जर आपण घेतले किंवा स्वतःहून बघितले तर स्वतःलाही काहीतरी नवीन सुचतं, आणि रिक्रिएशनल मॅथमॅटिक्स असं जे काही आहे कन्सेप्ट, की करमणुकीसाठी आम्ही जे मॅथ्स शिकवलं जातं त्याचा वापर होतो।